लोकांनी सुद्धा जे लोक काम न करता शेतकऱ्यांकडून पैसे घेतात ही आपली दादागिरी चालणार नाही. आणि एका केसच्या काय गोष्टी करतात, शेतकऱ्याचं जेवढं नुकसान झालं एक केसनी काय फरक पडतो. आणि आमच्या कांद्याचा खेळ गोंडोबा झाला त्याला जबाबदार प्रशासन आहे. याची नुकसान भरपाई, चढलेल्या कांद्याची नुकसान भरपाई खरं तर पोलीस प्रशासनाने द्यायला पाहिजे. तुम्ही इथं थांबले तर तुमच्यावर केस करू. हे चढलेले कांदे तुम्ही जर हे सगळे पैसे ना पोलीस प्रशासनाकडून मागून घ्यायला पाहिजे. तू असा काना व्हायचा शिनेचा काना सारखा. कांदा उत्पादक शेतकरी या नात्याने मी सांगू इच्छितो की आज जे काही आंदोलन झालेलं आहे हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. धुळे जिल्ह्यामध्ये ओपन मार्केट नव्हतं, जर इथं स्पर्धा राहत नव्हती त्याच्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत होती. खऱ्या अर्थाने ही लूट ओपन मार्केट सुरू झाल्यामुळे झालेली आहे. आणि आता काही माथाडी कामगार त्या ठिकाणी आंदोलन करून गेल्या 5-6 दिवसापासून माथाडी कामगारांचा कोण कर्मचारी आहे मला माहीत नाही, पण कुठल्या अधिकाराने त्यांनी बंद केलं त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं हातोनात मोठ्या प्रमाणावर कांद्याचं नुकसान झालेलं आहे. कारण कांद्यांनी कोंब काढलेत, ओपन मार्केट शिवाय आता पर्याय नाही. आम्हाला या धुळे जिल्ह्यातनं शेतकऱ्याला नाशिक जिल्ह्यापर्यंत कांदा मार्केटला जावं लागतं. त्याचा ट्रान्सपोर्टचा जर खर्च बघितला तर फार मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची लूट होते आहे. या मार्केटला ज्यूटची गोणी लागते, तेथे व्यापारी जेव्हा कांद्याचा लिलाव होतो त्यावेळेस 3-3 गोण्या फोडल्या जातात. आणि 100-100 गोण्या जर शेतकऱ्याने आणलेत त्याचंही बिल त्या ठिकाणी महिलांना द्यावं लागतं. 2.5 रुपयाच्या पुढे एक गोणी फोडल्यानंतर ते मिळतात, म्हणजे 100 गोणीचे किती झालेत. मी कांदा उत्पादक शेतकरी या नात्याने मी आकडेमोड केली. साधा टेम्पो जरी आम्ही त्या कॉटन मार्केटच्या मार्केटला घेऊन गेलो तर त्याला आम्हाला 5200 रुपये खर्च येतो. आणि या मार्केटला जर घेऊन गेलो नाम मात्र फक्त भाडं आम्हाला लागतं. आणि त्याच्यामुळे ही खऱ्या अर्थाने ओपन मार्केटमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. जर कोणी त्या ठिकाणी आंदोलनं करून आणि कुठलंही काम न करता सहज पैसा मागत असेल तर त्याचा विरोधात हे आंदोलन आहे. खऱ्या अर्थाने
शेतकऱ्यांची तिथं लूट होत होती ती लूट या ठिकाणी थांबलेली आहे। माथाडी कामगार कायदा आसन म्हणतो का की एका ठिकाणी तुम्हाला काम मिळतंय परत दुसऱ्या मार्केटमध्ये तुमचा आग्रह का, हा आमचा एक साधा प्रश्न आहे। आणि त्या अधिकाऱ्याने कुठल्या बेसवर काम केलं आहे, मी तर म्हणतो संघटनेच्या मार्फत असे कोणी अधिकारी असतील साहेब त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, एवढीच विनंती। शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय उपलब्ध झाले पाहिजे आपल्या शेतीमालाच्या व्यापारासाठी संबंधाने याची आग्रही राहिली आहे। आज इथं धुळ्यामध्ये असं दिसते आहे की काही लोक एकच मार्केट कमिटी राहावी याचा आग्रह करण्यासाठी विविध कृत्या करत आहेत। इथे आता माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करणे आणि माथाडी कामगार म्हणजे माझ्या मते तर माथाडी कामगार नावाची आता काही जमात तशी शिल्लक राहिलेली नाही, हे लोक बिल्ले विकतात आणि दुसऱ्यांना काम करायला देतात आणि असं संरक्षण असं जर का कोणाला मिळत असेल, आणि माथाडी कामगार काही फक्त नोंदणीकृत माथाडी लोकच काही कामगार असतात असं नाही, माथाडी कामगार असतात इतरही लोक जे ओझं उचलतात तेही माथाडी असतात, त्यांचं पण संरक्षण झालं पाहिजे, त्यांच्याही हाताला काम मिळालं पाहिजे। यासाठी जे काही विविध बाजार समित्या खाजगी बाजार समित्या महाराष्ट्रामध्ये निघत आहेत त्याचं आम्ही स्वागत करतो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना विकण्यासाठी पर्याय मिळतो, त्याच्यामुळे त्याचा ग्राहक वर्ग वाढतो आणि त्याचा भाव टिकून राहतो, त्याच्या भावासाठीचं हे आंदोलन आहे। आणि या आता आम्ही कलेक्टरांना सांगायला जातो आहे की हा कायदा जो आहे हा शेतकरी विरोधी कायदा आहे, माथाडी कामगार कायद्याच्या संबंधी आता सरकारने पुनरावलोकन करावं। जर का एका मार्केट कमिटीमध्ये पन्नास रुपयामध्ये त्याचं सगळं होत असेल आणि तितकाच माल विकायचा असेल तर त्याला 4,000-4,500 रुपये खर्च येत असेल, तर या कायद्याचं पुनरावलोकन केलं पाहिजे आणि कोण खरे माथाडी कामगार आहेत आणि कोण कामगार नाहीत याचीसुद्धा शहानिशा करणं आता गरजेची आहे असं आम्हाला वाटतं। तुमच्या जर या आंदोलनामुळे सबंध लेबर लॉसच्या संबंधाने त्याच्यात सुद्धा रिफॉर्म्स होणं गरजेचं आहे, कारण हे सगळे कायदे आता त्याचा गैरवापर करणे म्हणजे आदरणीय अण्णासाहेबांनी जे काही माथाडी कामगारांसाठी एवढं मोठं काम केलं त्या कामगार त्यांच्या उद्देशाला काळीमा फासण्याचं काम या सगळ्या माथाडी कामगार कायद्याचा दुरुपयोग करून लोक करत आहेत, त्याला आळा घातला पाहिजे अशी मागणी आम्ही करणार आहे। आणि सरकारने याच्यावर या कायद्याचं पुनरावलोकन करायला पाहिजे किंवा हा कायदाच मुळामध्ये रद्द केला पाहिजे अशी त्यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहे।